रास्ताभाव दुकानदारांनी दुकाने पूर्ण वेळ उघडे ठेवून लाभार्थ्यांना लवकरात लवकर धान्य वितरित करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मे महिन्याचे नियमित आणि मे आणि जून महिन्याकरिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व 1802 रास्तभाव दुकानदार यांनी त्यांचे रास्तभाव दुकान पूर्ण वेळ चालू ठेवून पात्र लाभार्थी यांना लवकरात लवकर धान्य वितरित करून कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सूचित करून सर्व लाभार्थी यांनी मोफत प्राप्त धान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षराणी भोसले यांनी केले आहे.